पुण्यामध्ये मेट्रो झाली पाहिजे याबाबत शिवसेना कधी मेट्रोबरोबर होती, परंतु शिवसेना कायम सांगत आली आहे की मेट्रो ही भूमिगत झाली पाहिजे, इलिव्हेटेड झाल्याने प्रॉब्लेम येणार आहे आणि त्या प्रॉब्लेमची सुरुवात प्रत्येक ठिकाणी आत्ता चालू आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर परवा कोरेगाव पार्कच्या तिथं झालं, आज बालगंधर्वच्या समोर आलं. बालगंधर्व हे खरं तर थोर असे नाटककार या बालगंधर्व रंगमंचाने दिले आणि ही बालगंधर्व रंगमंच पाडून तिथे आपण वेगळी त्या ठिकाणी बालगंधर्व मेट्रो स्टेशन करणं हे योग्य नाही, याला शिवसेना कायम विरोध करेल. मागेच एक ठराव म्हणजे स्टँडिंग कमिटी चेअरमनांनी तिथे पाडून एक कॉम्प्लेक्स उभं करायचं वगैरे वगैरे काहीतरी स्वप्न पुणेकरांना दाखवलं, पण त्यालासुद्धा अनेक नाट्यकारांनी विरोध केला. तो विरोध याच्यासाठी कारण ती खरं तर आपली हेरिटेजसारखी वास्तू झालेली आहे आणि त्या हेरिटेजच्या वास्तूचं आपण पतन करणार आहोत का? सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की याला पुणेकर माफ करतील का. आणि हे करत असताना आपल्याकडे वेगळ्या प्रकारच्या जागा आहेत. जर तुम्हाला सांगायचंच म्हटलं तर सावरकरांची नावाने जी असलेली इमारत आहे ती खरं तर आपण बऱ्यापैकी भाड्याने दिलेली आहे आणि वरच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरतीच फक्त आपली ऑफिसेस आहेत, तर ती डिमॉलिश करून चांगल्या प्रकारे मेट्रो स्टेशन होऊन उर्वरित जागेमध्ये सुद्धा आपण ती जागा भाड्याने देऊ शकतो आणि आपली जे लोक तिथं बसतात त्यांना नव्याने घातलेल्या आता इमारतीमध्ये सर्व नगरसेवक ट्रान्सफर होत असताना ही बिल्डिंग रिकामी होत आहे, तर त्या ठिकाणी त्यांना विस्थापित करावं असं मला वाटतं. त्याचबरोबर नदीपात्राच्या शेजारी लागून असलेलं संभाजी उद्यान, हे उद्यान त्या उद्यानामध्ये असलेली आपल्या अभियंत्यांची बिल्डिंग, त्या अभियंत्यांच्या बिल्डिंगला लागून बरीचशी अशी जागा आहे की जिथं कुठलेही झाड झुडपं नाही अशा ठिकाणीसुद्धा मोकळा पट्टा आहे, त्या तिथंसुद्धा आपण मेट्रो स्टेशन करू शकतो आणि त्या मेट्रो स्टेशनला आपण डायरेक्ट नवीन पुलावरती आपण घेऊन जाणारा रस्ता केला तर मेट्रो स्टेशनचा प्रश्न संपेल. माझा शिवसेनेचा माझ्या पक्षाचा कायमस्वरूपी बालगंधर्व या रंगभूमीला पाडून तिथं मेट्रो स्टेशन करणे किंवा तिथली मोठी मोठी झाडं तोडून मेट्रो स्टेशन करणे याला विरोध असेल. संभाव्य जागा ही सावरकरच्या नावाने असलेल्या इमारतीमध्ये करावं किंवा संभाजी उद्यानाच्या तिथे असणारी अभियंत्यांच्या जागेच्या चिटकून जी जागा रिकामी आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन करावं, त्याला शिवसेना कायम पाठिंबा देईल.